कशी दिली उचाई ती? 200 वाटाय. बस 200 रुपये वाटा खरोखर? काय भाव आहे टायनीचा? इथे सुनीता ताई आहेत ज्यांच्याकडे बघा कसला मोठा घोल मासा आहे दिसतोय तुम्हाला. बरोबर स्वस्त झालाय ना एकदम. आणखी एक बोट आलेली आहे फिशिंग करून, आता तिला पण काय मावरा भेटलाय ते बघूया. एकवीरा आई प्रसन्न. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर मागची खाडी, मागचा लोकेशन बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठं आहो. तर आपण आलोय आज पनवेल कोहलीवाड्यामध्ये. पनवेल कोहलीवाड्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे आपण यूट्यूबवरती बघत होतो की आपला जास्तीत जास्त व्हिडिओ कोणता बघितला जातो या मागच्या एक महिन्यामध्ये. तर आपल्या समोर आला की पनवेल कोहलीवाड्यातला जो व्हिडिओ आहे तो तासाला 400 जणं अजून बघत आहेत. म्हणजे मागच्या एक वर्षाआधी आपण तो व्हिडिओ बनवला होता तरी पण त्याला अजून चांगला रिस्पॉन्स आहे. तर विचार केला की आपण जाऊया पुन्हा एकदा पनवेल कोहलीवाड्याचा व्हिडिओ बनवूया आणि तिकडे श्रावणामध्ये काय मासली मिळते आणि मासलीला काय भाव आहे तेही दाखवायचा प्रयत्न करूया. तर आपल्याला दोन छोटी छोटी मित्र भेटली होती, त्यांना विचारलं मी की इकडे मासेमारी चालू आहे की नाही. तर ते म्हटलं की चालू आहे, दुपारी 12-1 वाजेपर्यंत मासे पकडायला जे आपले कोळी बांधव गेलेत ते येणार आहेत. तर त्यांनाही भेटायचा प्रयत्न करूया आणि मासली मार्केटमध्ये काय मच्छी आहे तेही बघण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हीही प्लॅन करताय या मासली मार्केटमध्ये जाऊन मासे घेण्याचा तर इकडे येण्याचा मी गुगल मॅप लोकेशन तर देणारच आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. पण हा कोल्हेश्वर कोहलीवाडा चौक जो सर्कल आहे तोही लक्षात ठेवा, तिकडे येऊन तुम्ही त्याच्यासमोरच हा उरण नाका फिश मार्केट आहे. तर सुरुवातीलाच तुम्हाला जे जवळपास मिळणारा मावरा दिसते बघा, बोलटं नाही बोलटं आणि ढोमा दिसते तुम्हाला आणि ताजी ताजी कोळंबी पण दिसते. कुठल्या तुम्ही इकड गव्हांच्या भावा? गव्हांवरनं येता इथं हे बघा, गव्हांवरनं आले तिकडे मासे विकायला. आणि शिंगाली आणि बोलटं बघा कसली मोठी आहेत, मोठी मोठी बोलटं कोळंबी. वाव हे बघा, वाव पण आहे एकदम छोटी वाव. आणि चिंबोरी बघा. तुम्ही कुठल्या? कुंडगावच्या. म्हणजे उरणवरनं येतात काय सगळ्या? उरणवरनं येतात आपल्या उरण नाका फिश मार्केटला. आणि चिंबोरी बघा, हा बोंडे आहे नाही? हां हे बघा, बोंडे आणि कुरली मादे आहेत भरलेली आहे काय? हां या दोन भरलेले आहेत. हे बघा भरलेले आहे. कसा वाटा दिलास ह्यो? 700 रुपयाला 6 चिंबोरी आहेत ना? 6 चिंबोरी, त्यात दोन भरलेल्या कुरले आहेत आणि मोठे मोठे बोंडा आहेत बघा. आणि इथेही मोह्यातल्या ताई आहेत. ताई काय नाव तुमचं? नाव सांगा. नाव नाही सांगत पण त्यांच्याकडे बघा कोळंबी आहे, डोलीची आहे, डोलीची कोळंबी आहे. आणि बघा एकदम ताजी ताजी कोळंबी दिसते तुम्हाला. आणि इकडे शिल्पाताई आहेत. म्हणजे कोळंबीमधल्या तुम्ही अलग अलग प्रकार बघितले असतील पण आणखी एक किनाऱ्याजवळ मिळणारी करपाली कोळंबी आहे. करपाल बोलताव ना आपण? हां टायगरू बोलतात ना याला? हां करपाल कोळंबी आहे ती पण, त्याचा पण वाटा विकताना दिसतो. काय भाव आहे करपालीचा? 400 एक वाटा, 200 आणि 400. आणि बोंबील बघा ताजं नाही? हां हे बघा, असे सफेद दिसणारे बोंबील एकदम ताजे असतात. जे कलर मारून ठेवणारे असतात ते ताजे वाटतात पण असे निवडून घ्यायचे ना. हां हे बघा शिल्पा ताईकडे येत आहे तुम्ही, सर्व ताजा मावरा मिळतोय बघा. चिंबोरे भरपूर आहे तुमच्या इथं? हां चिंबोरेवाल्या ताई भरपूर आहेत बघा. आणि पूर्ण हा मार्केट आहे म्हणजे या सर्कलच्या समोर बाहेर भरणारा मार्केट आहे आणि आतमध्येही मार्केट आहे जिथे मोठा मोठा मावरा मिळतोय. आणि इथेही भारती मावशी आहेत ज्यांच्याकडे बघा मोठा मोठा मावरा आहे. हे काय जिताडा आहे हे बघा, कसला मोठा जिताडा. आपण कुलाब्यामध्ये गेलेलो आणि जाळ टाकली होती त्याच्यामध्ये एवढाच मोठा जिताडा भेटला होता, तोच बघायला मिळतोय तुम्हाला. आणि हेकरू बघा एकदम चिकचिकीत ताजा ताजा दिसतोय तुम्हाला हेकरू मासा. आणि ताम हे काय आहे हेकरू बघा कसला मोठा आहे. आणि निशाताई आल्यात ज्या सर्वात मोठा हेकरू दाखवणार आहेत आपल्याला. हो बघा कसला मोठा हेकरू. हां किती किलोचा आहे हो? 15-20 किलोचा हेकरू मासा दिसतोय. हो मार्केटमधनं आणलं का कोणी दिला? गरवणाऱ्याने दिला. खाडीची मच्छी म्हणजे आपले अँग्लर मित्र जे जातात मासे पकडायला त्यांनाच मिळालेला हा हेकरू आहे. आणि मासा आहे ना हो? हां घोल घोल मासा दिसतोय तुम्हाला. हे बघा घोल मासा काय आहे, नर आहे का मादी आहे ती? सर्व प्रकारचे मोठे मोठे मासे भारती मावशीकडे आहेत बघा. बांगडे पाहिजे तर बांगडे, वाम पाहिजे तर वाव पण आहे बघा. हां नाही नको
आणि बोंबील पण एकदम ताजे ताजे आहेत बघा. आणि इकडे तुम्हाला ताम कापताना दिसतात, ताम. आणि इथे सेजलताई आहेत पनवेल कोळीवाड्यातल्याच, आणि त्यांच्याकडे बघा चांद मासा बोलतात ना याला, चांद मासा. आणि हे काय सौंदाले, ही मोठं अन्न आहे, मोठे मोठे सौंदाले दिसतात तुम्हाला आहेत. आणि इथे बघा टोचा, टोचा बोलतात ना बॅराकुडा. आणि आता पार्वतीताई आहे, त्यांचा चहाचा टाईम आहे, पण हे बघा वामवाला गिराक आलाय म्हणून वाम कापून देताना दिसतं बघ. हां आणि राऊत राऊत, हां चहाचा टाईम आहे ना, रावस मासे आहेत बघा त्यांच्याकडे. काय भाव आहे रावसाला? रावस 1600 जोडी 1200 जोडी 1200. हां हो हो उरण करंजेचे. हां कुठनं आणला मावरा? करंजातला आपल्या गावातनच मावरा आणलाय बघा, आहे ना ताजा. हे बघा हो हो बरोबर बरोबर, थँक्यू. आणि हे काय निवटं बोलतात ना याला, कालेटं. कालेटं जे लाल कलरमध्ये असतात त्याला कालेटं बोलतात, आणि काले कलरमध्ये असतात त्याला निवटे बोलतात ना. हे बघा हां फ्राय हो चालू आहे चालू आहे. आणि याची फ्राय खायला एकदम मजा येते, नसेल ट्राय केला तर नक्की करा. आणि आई पण आहे तिथे, आई बऱ्या हो ना? हो त्यांच्याकडे बघा शेंगा आहे का, कोलीम कोलीम वाकट्या मांदेली. हां हे बघा इचार, इचार मॅन्टी श्रीम बोलतात त्याला, इचार ती पण दिसतंय तुम्हाला. आणि इथे संगीताताई आहे, संगीताताई बऱ्या हो ना? मग श्रावणा नसते की नाही गिराक का कमी आहे? थंड आहे ना, मग याचा भाव कमी झाला आहे. पापलेटचा किती रुपये आहे? हा 700 हे 1000. आणि हे मोठे मोठे 1000 700 1000 रुपयाला हे बघा ताजी पापलेटं मिळतात तुम्हाला एकदम. आणि या कोलबीचा 450 रुपये. ही ताजी आहे ना, ही खाडीतली ना, फार्ममधली. हां फार्ममधली एकदम जिवंतच भेटते तीच कोळंबी दिसते बघा संगीताताईंकडे. आणि इकडे पण ताई आहेत ज्या कोळंबी घेऊन बसल्यात बघा. काय नाव तुमचा? करिश्मा. करिश्माताई आहे जिंच्याकडे खाडीची कोळंबी आहे बघा, मोठी मोठी एकदम साईजमध्ये. हां आणि इकडे आपला मित्र आहे, काय मित्रा? हां हलवे, हलवे हलवे मासे घेऊन बसलाय बघा, हलवे सुरमय. काय नाव तुझा? किरण. किरण शेलार कुठला? कल्याणचा? कोळीवाड्यातला ना. हां काशीनाथ, काशीनाथ नाही तर किरण शेलार. आणि हे काय जवला आहे नाही? अरे बघा ओला जवला दिसतोय तुम्हाला. इथेही पिंकीताई आहेत, पापलेट हलवा सर्व मावरा घेऊन बसल्यात. कुठं गेल्या सर्व ताई लोक? आज कोण नाही, शुक्रवारी नागपंचमी आहे, नागपंचमी आहे म्हणून सण आहे आपला, म्हणून जास्त ताई लोक आल्या नाही. पण मावरा मच्छी तुम्हाला सर्व मिळतं बघा, रावस पापलेट सर्व, कोळंबी भरपूर आहे बघा. आणि आलो आहे आता पनवेल महानगरपालिका मच्छी मार्केट जवळ. हा हो फोटो काढलेला, हो बरोबर व्हिडिओ बघतायत आपल्या ताई, ज्यांच्याकडे चैती कोळंबी आहे बघा. कशी दिली चैती? 200 बस, चैतीच आहे नाही? 200 रुपये वाटा खरोखर, 200 रुपये वाटा फक्त चैती. जरवा टेस्टी कोळंबी. आणि इकडे पाकाट पण दिसतात तुम्हाला. आज आलो, आज सुट्टी आहे तर मला. हां आणि इथे ताई आहे जिंच्याकडे टायनी आहे नाही? काय भाव आहे टायनीचा? 100 रुपये. एकदम स्वस्तामध्ये कोळंबी मिळते तुम्हाला मार्केटमध्ये येत आहे तर. ही जर अशा सीझनला खायला गेलं तर 400 रुपये भाव असते ना याचा चैतीचा. आता बघा 200 रुपयामध्ये मिळते तुम्हाला, जर खायची इच्छा असेल तर नक्की या. हे बघा टायणी 100 रुपये, चैती 200 रुपये. ही आंबार, हां ही आंबार ही नाही, ढोडं बोलतात ना त्याला, ढोडं. हां हो 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 हो. आणि इकडे आंबारी पण आहे 50 रुपये ने. हो हो. आणि आपल्या सरांनी ओळखलं आहे आपल्याला, नमस्कार. काय नाव तुमचं? ठाकूर साहेब आहेत. काय आंबार घेऊन चाललेत काय? हो. आणखी एक ताई आहेत इकडे, बांगडे विकताना दिसतात बघा. काय भाव आहे बांगड्याचा? 200 किती? 6 200. हां आणि आलो आहे मार्केटच्या आतमध्ये. आरतीताई आहेत इकडे, काय बांगडा साफ करतात? हां बांगडा साफ करतात. आणि इथे बघा मांदेली दिसते तुम्हाला, मांदेली बोंबील आणि चिंबोरी, मोरी चिंबोरी दिसतात तुम्हाला, तांब, सर्व प्रकारचे मासे आहेत बघा मार्केटच्या आतमध्ये आल्यावर. चला तर आलो आहे आपण विशालकडे, ज्याने बघा पापलेट काढलेत. कुठे चालले ते? पिल्लेज कॉलेजला. हां पिल्लेज कॉलेजला चालले, पिल्लेज कॉलेजचे सर आलेत बघा. नमस्कार. हो मी पण पिल्लेजलाच होतो. कुट्टी सर, कुट्टी सर आमचे हे होते प्रिन्सिपल.
कुट्टी कुट्टी सर, हां त्यांच्यासाठीच म्हणजे सरांसाठीच कोणते तरी घेऊन चाललेत बघा मासे. मनोज हां अच्छा रहते ना, हां चांगली चांगली फ्रेश माल क्वालिटीची मासली भेटते म्हणून येते सांगते बघा. काय बोलतो बाकी विशाल? हां मस्त ना. श्रावण महिन्या मुलं आज नागपंचमी पण येते, मला मार्केट जवळ थंड आहे. हो मच्छीचा भाव पण आता कमी झालाय, स्वस्त झालाय ना एकदम. स्वस्त आहे, 1400 रुपये किलो होतं तर 1200 रुपये किलो, 1000 रुपये किलो झाली, 1500 रुपये किलो. हे बघा सर्व माल म्हणजे मावळा स्वस्त झालाय, आणि खायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि बोटी चालू झाल्या असल्यामुळे ताजा ताजा मावळा मिळतं. हे बघा पापलेट बघा, हे खवलं भरलेला पापलेट दिसतंय तुम्हाला एकदम ताजा. हो बरोबर बरोबर. आज नागपंच शुक्रवार आणि नागपंचमी, आजच्या टायमिंगला बुधवार आणि संकष्टी असे सर्व दिवस गेले. बघा एकदम फ्रेश रावस भारी एकदम, आणि जितडा बघा कसला मोठा आहे. आणि बघा ताम, लाल ताम, आणि वाव वाव. हो नेहमी आपण आल्यावर मोठ्या मोठ्या ताम असतात, हे बघा ताम दिसतंय तुम्हाला. आता जिताड्याची आली ऑर्डर, आणि जिताडा कापताना दिसतंय बघा. हाडींचा आहे हो जिताडा, समुद्रातला जिताडा. इकडे सुनंददाई आहे जिंच्याकडे बघा रावस मासा दिसतंय, आणि रावस माशाची कटिंग करताना दिसतात बघा. आणि गाबोली कसली आहे? रावसाची, रावसाची गाबोली आणि रावस मासा. काय हे करीसाठी बनवतस काय तुकड्या? रावसाची करी बनवणार आहेत, त्याचसाठी बघा कशा तुकड्या पाडतात त्या. आणि इकडे यशोदाई आहेत ज्या ताम मासा कापताना दिसतात बघा. काय डोका कापतस? डोक्यामध्येच एकदम भारीवाला भाव असते, तोच डोका तोडताना दिसतंय बघा ताम माशाचा. आणि वाव आणि घोल दिसतं त्यांच्याकडे, बिना बोतीची घोल. हे बघा बोत काढून मिळतंय तीच घोल. या नर आणि मादी कशी वलकायची माहिती आहे? नाही नाही, नर आणि मादीमध्ये बोताच्या भावामध्ये फरक असते. इथे सुनीताताई आहेत जिंच्याकडे बघा कसला मोठा घोल मासा आहे दिसतंय तुम्हाला, आणि त्याचीच मोठी तुकडी पाडली आणि बघा कापताना दिसतात. काय भाव आहे घोलीला? 1400-1200 रुपये किलो घोल आहे. हां बघा कसली मोठी, किती किलोची होती ही घोल? 30 किलोची. 30 किलोचा घोल मासा ती भेटलाय बघा त्यांना. हे बघा कसली तुकडी, किती झाली? 700. मला हे काढून घ्या. हां 760 ग्रॅम झाली घोल मासा. आणि इकडे सुपर साईज कलेट मासा दिसतोय तुम्हाला 2 किलोचा. 2 किलोचा नाही, हां 2 किलोचा कलेट मासा. काय भाव आहे कलेटाला? 1800 रुपये किलो. हे बघा 1800 रुपये किलो कलेट मासा. आणि हे बघा अर्धी घोल इकडे ठेवलेली आहे त्यांनी, आणि अर्धी कापलेली आहे. नाही 30 किलोचा घोल मासा होता तोच कापलेला आहे, आणि छोटी सुरमई पण दिसते साईडला. हे बघा घोल मासा, सुरमय, पापलेट, हलवा, कोणताही मासा पाहिजे असेल तरी तुम्ही एकदम भेट देऊ शकता. श्रावणात भाव कमी आहे ना थोडा? हां थोडासा भाव कमी आहे. हां हां बरोबर. आणि आणखी एक फायदा आहे का, एकदम ताजा ताजा मिळतो आहे, कारण बोटी आपल्या बाहेर गेलेल्या आहेत आणि बोटीतला मावरा मिळतो आहे. हे बघा घोल, जिताडा सर्व आहेत. आणि इकडे रुपालीताई आहेत, काय कापताव कोलबी? हे बघा हलवा बघा त्यांच्याकडे कसला मोठा आहे, सुपर साईजचा हलवा दिसतो तुम्हाला. काय भाव आहे हलव्याचा? 2000 रुपये. हे बघा कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये पण नाही राहत एवढा मोठा हलवा दिसतो तुम्हाला. 3 किलोचा हलवा. हे बघा कसला मोठा हलवा दिसतो, 3 किलोचा ताजा आहे. आणि इथे दुर्गाताई आहेत, काय आहे बोंबील? बोंबील भरपूर आहेत बघा, एकदम ताजे ताजे. मोठी साईजमध्ये पाहिजे तर मोठ्या साईजमध्ये, मीडियम, छोटी, सर्व साईजमध्ये बोंबील आहेत बघा. काय भाव आहे बोंबलाचा? 200 ला वाटा. बस 500 रुपये किलो 200 ला वाटा. आणि इथे आई आहेत, आई ओळखलं काय? हे बघा कुप्पा, कुप्पा मासा आहे कुप्पा. खूप आधी तुझी व्हिडिओ काढलेली माहिती आहे. हां कुप्पा मासा. आणि हे काय वाव वाम दिसते. काय भाव आहे कुप्याला? 700 रुपये किलो कुप्पा. आणि वाम दिसते बघा 100 रुपये वाटा. नाही हे तुकडा नाही. हां चला मार्केटवरून आलोय आपण खाडीमध्ये, जिथे आपल्या पनवेल कोळीवाड्यातली कोळी बांधव आहेत, ते मासेमारी करायला जातात या होडीमध्ये. आणि इथे पांडुरंग भगत साहेब आहेत. काय आणलं? बोईटं जाल टाकलेली. जालीला जातो का डोलीला? जालीला जातात. आणि हे बघा कसला जिताडा आहे. नाही हा बघा बारीक जिताडा दिसतंय तुम्हाला. हां आणि चिंबोरा आहे बघा, चिंबोरी कुरली आहे.
आणि बोईट बघा कसली मोठी, एकदम ताजी ताजी. आणि ताजा ताजा मावरा खायची मजा काहीतरी वेगळीच असते. आता यो मावरा कुठं पनवेल कोळीवाड्यामध्ये जाणार, मच्छी मार्केटमध्ये विकायला देणार ना? अशा किती बोटी जातात सकाळी? 15-20 बोटी असतात. 15-20 बोटी येतील आता हळूहळू. सकाळी किती वाजता? 7 वाजता. 5 वाजता कुठं? बेलापूर, वाशी. बेलापूर वाशी साईडला जातात. हीच खाडी जाते ना? याच खाडीमधनं जातात आणि मासे पकडून आणतात. आणखी एक मित्र आहे, काय नाव तुझा? सनी भगत. त्यांनी पण बघा मासली पकडलेली आहे भरपूर. बोलटं जाणं ना. हे बघा हातात पण नाही पकडता येत एवढी ताजी ताजी चिकट चिकट बोलटं दिसतात तुम्हाला. आणखी एक बोट आलेली आहे फिशिंग करून. आता तिला पण काय मावरा भेटला ते बघूया. एकवीरा आई प्रसन्न. काय बोलटं ना? आणि ह्या मित्राला पण बोलटंच भेटलेत बघा. चला, काय नाव तुमचं? वसंत गोवारी. वसंत गोवारी भेटलेत बघा आपल्याला. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी इन्स्टामध्ये. हो चालेल चालेल, चला थँक्यू. चला तर आलो होतो आपण पनवेल कोळीवाड्यामध्ये उरण नाका फिश मार्केटला. काय मासे भेटतात, काय मासलीला भाव आहे ते दाखवण्यासाठी. आणि जर तुमचा उपास नसेल तर मी तर म्हणेल नक्की या इकडे. कोळंबी आणि बाकीचे जे मासे आहेत ते एकदम स्वस्तामध्ये भेटतात. चैती कोळंबी आपल्याला फक्त 200 रुपयाला बघायला मिळाली आणि पापलेट 700. आणि इकडे येऊन आपण कोळीवाड्यामध्ये कसे मासे पकडतात तेही बोटी आल्यावरती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ओव्हरऑल हा व्हिडिओ होता पनवेल फिश मार्केटचा. जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. तर ही रेसिपी बघायला बनवायला भेटूया. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.